नमस्कार, चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आजच्या भागात श्रावण महिन्यातील नागपंचमी या सणासंदर्भातील माहिती आपण ऐकणार आहोत। हा सण का, कशासाठी, कशा पद्धतीने साजरा केला जातो, तसेच या सणाची प्रथा कशी सुरू झाली, त्याबरोबरच या सणाशी निगडीत कथाही ऐकणार आहोत। हिंदू संस्कृतीत प्राणी वनस्पती एवढेच नाही तर संपूर्ण सृष्टीला देवाच्या रूपात पाहिलं जातं। आपल्या पूर्वजांनी सण उत्सव यांचं नातं धर्माशी जोडतानाच अप्रत्यक्षरित्या मानवाला पर्यावरणाशीही जोडण्याचं काम केलेलं आहे। यानुसारच हा श्रावण शुक्ल पंचमीचा सण म्हणजेच नागदेवतेच्या पूजनाचा सण। नाग म्हणजे फणाधारी सर्प, नाग पृथ्वीला संतुलित करतात असे मानले जाते, त्या अनुषंगानेही त्यांचे पूजन केले जाते। तसेच हिंदू संस्कृतीमध्ये देवी देवतांच्या पूजेप्रमाणेच त्यांच्या प्रतीकांचीही पूजा केली जाते, त्यानुसारच नागाचेही पूजन केले जाते। कारण महादेवांनी आपल्या गळ्यात नाग धारण केला आहे, तर भगवान विष्णूंची शय्याच नाग आहे। त्याबरोबरच गणेशांनीही आपल्या कमरेला नाग बांधला आहे, त्यामुळे नागाचे पूजन केल्याने हे देवता प्रसन्न होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे। तसेच पावसाळ्यात साप बिळातून बाहेर पडतात, त्यांचा कुणालाही अपाय होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागांची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली। तर नाग साप शेतातील उंदीर घुशी खात असल्याने त्यांना शेतकऱ्यांचा मित्र असे म्हटले जाते। त्या अनुषंगानेही सापांचे संवर्धन करण्यासाठी म्हणूनही नागाचे पूजन केले जाते। आता नागपंचमी या सणाच्या निमित्ताने पौराणिक मान्यतेनुसार नागाच्या कुळाविषयी थोडी माहिती घेऊया। नाग हे कश्यप व कद्रू यांचे पुत्र, यातील अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्ष, कारकोटक, शंख आणि कुलिक म्हणजेच कालिया नाग हे प्रमुख होते। यातील बऱ्याच नागांचा पुराणातील अनेक घटनांमध्ये सहभाग होता। तर अशा प्रकारे नागाचे पूजन करण्याची प्रथा आपल्याकडे आहे। श्रावण मासातील शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी हा सण साजरा केला जातो। या दिवशी नाग या प्राण्याबद्दल आदर व पूजनीय भावना समाजात रूढ होण्यासाठी हा सण साजरा केला जातो। वेदकाळापासून किंवा वेदकाळाच्या आधीपासूनही चालत आलेला हा सण आजही भक्तिभावाने साजरा केला जातो। तर काही कथांचाही संदर्भ पूजा करण्यामागे दिला जातो, त्या कथाही आपण ऐकणार आहोतच। प्रथम हा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो त्या संदर्भात आपण थोडी माहिती घेऊया। या दिवशी स्त्रिया पारंपरिक वेशभूषा करून वारुळाची किंवा हळद व चंदनाने भिंतीवर, पाटावर किंवा कागदावर नाग नागिन यांची 5, 9, 11 अशा संख्येने चित्रे काढून दूध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात आणि पूर्णाचे दिंड, तर काही ठिकाणी गव्हाची खीर नागाला नैवेद्य म्हणून दाखवली जाते। तसेच या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये असे बऱ्याच ठिकाणी नियम पाळले जातात। तर शेतात नांगर चालवू नये, जमीन खणू नये असेही मानले जाते। त्याबरोबरच नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया भावाला चिरंतन आयुष्य मिळावे, सर्व प्रकारच्या दुःख आणि संकटातून तारला जावा यासाठी उपवास करतात। पूर्वी या सणाच्या निमित्ताने स्त्रिया माहेरी यायच्या, झाडाला झोके बांधून गाणी म्हणून झोके घ्यायच्या। तसेच या सणाच्या 8-10 दिवस अगोदरपासूनच परिसरातील स्त्रिया एकत्र येऊन फेर धरून गाणी म्हणायच्या। झिम्मा, फुगडी, पिंगा असे खेळ खेळून उखाणे गाणी म्हणून आनंद साजरा करायच्या। तर कशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो आणि हा सण साजरा करण्याची प्रथा कशी सुरू झाली हे आपण पाहिले। बहुतेक सर्वच सणांमागे काही कथाही प्रचलित आहेत आणि त्या कथांच्या माध्यमातून सणांचा इतिहास पिढ्यानपिढ्या पुढे प्रसारित केला गेला आहे। तर आता या सणाच्या संदर्भातील काही कथा आपण ऐकणार आहोत। या सणाच्या संदर्भातील उपवास करण्यामागील कथा सर्वप्रथम आपण ऐकूया। सत्येश्वरी नावाची एक देवी होती, तर सत्येश्वर हा तिचा भाऊ होता। सत्येश्वराचा मृत्यू श्रावण शुक्ल पंचमीच्या आदल्या दिवशी झाला होता, त्यामुळे भावाच्या मृत्यूच्या शोकात सत्येश्वरीने अन्नग्रहण केले नाही। दुसऱ्या दिवशी देवीला तिचा भाऊ नागाच्या रूपात दिसला, तिने नागाला आपला भाऊ मानले। त्यावेळी नागदेवतेने वचन दिले, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करेल तिच्या संपूर्ण कुटुंबाचे मी रक्षण करेन। त्यामुळे श्रावण शुक्ल पंचमीला स्त्रिया नागाचे
विधिवत पूजन करतात व आदल्या दिवशी उपवास करतात। आता हा सण साजरा करण्यामागे आणखी एक कथा म्हणजे श्रीकृष्णांनी श्रावणातील पंचमीला क्रूर अशा कालिया नागाचा वध करून ग्रामवासियांची कालियाच्या त्रासातून मुक्तता केली होती। परंतु नागाचे दैवीय महत्त्व, पृथ्वीवरील महत्त्व, निसर्गातील महत्त्व अबाधित राहावे म्हणून नागपंचमीचा सण साजरा करण्याची प्रथा या दिवसापासून सुरू झाली। आता या संदर्भातील पुढील कथा ती अशी, परीक्षित नावाचा एक राजा होता। एकदा तो जंगलात शिकारीला गेला असताना तहान लागली म्हणून पाण्याच्या शोधात जात असता त्याला एक ऋषींची झोपडी दिसली। राजाने ऋषींना पाणी मागितले, परंतु ऋषी तपश्चर्येत असल्याने त्यांनी राजाकडे दुर्लक्ष केले। याचा परीक्षित राजाला खूप राग आला। जवळच एक मेलेला साप त्याला दिसला। राजाने रागाने तो मेलेला साप ऋषीच्या गळ्यात फेकला। परीक्षित राजाची ही सर्व कृती जवळच उभ्या असलेल्या ऋषीपुत्राने पाहिली आणि ऋषीपुत्रानेही, हे राजा, आजपासून सातव्या दिवशी तक्षक सापाकडून तुला सर्पदंश होऊन तू मृत्यूमुखी पडशील असा शाप दिला। या शापाने राजा खूप घाबरला। राजवाड्यात आल्यावर सर्व कुटुंबियाला राजाने ऋषीपुत्राच्या शापाविषयी सांगितले। हे ऐकून राजाचा पुत्र जन्मेजयाने वडिलांना या शापातून मुक्त करण्यासाठी एका मोठ्या सर्पयज्ञास सुरुवात केली। या सर्पयज्ञामुळे परिसरातील सर्व साप यज्ञाजवळ येऊन स्वतः स्वतःची आहुती देऊ लागले। हे पाहून घाबरून तक्षक नाग इंद्राच्या आश्रयाला गेला। इंद्रानेही तक्षक नागाला आश्रय दिला। हे समजल्यावर जन्मेजयाने क्रोधाने इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा असे म्हणून दोघांचीही यज्ञात आहुती दिली। त्याच दरम्यान काही नाग अस्तिक ऋषींना शरण गेले। अस्तिक ऋषींनी जन्मेजयाला जंगलातील सर्व घटना सांगितली। तेव्हा जन्मेजयाने ऋषींची क्षमा मागितली आणि इंद्रासहित सर्व नागांना जिवंत केले। नागांचा पुनर्जन्म झाल्याने त्या दिवसापासून नागांची पूजा करण्यास सुरुवात झाली असे म्हटले जाते। तो दिवस म्हणजे श्रावण शुक्ल पंचमीचाच। आता या संदर्भातील शेवटची कथा आपण पाहूया। एका राज्यात एक शेतकरी कुटुंब होते। शेतात नांगरणी करत असताना शेतकऱ्याकडून नागाची 3 पिले चिरडून मरण पावली। याचा सूड घेण्यासाठी नागिन शेतकऱ्याला, त्याच्या पत्नीला व 2 मुलांना चावली। परंतु शेतकऱ्याची मुलगी वाचली होती। जेव्हा नागिन पुन्हा त्या मुलीला चावण्यास आली तेव्हा मुलीने नागिनीसमोर दुधाने भरलेली वाटी ठेवून क्षमा मागितली। मुलीच्या श्रद्धेमुळे नागिन प्रसन्न झाली। तो दिवस म्हणजे श्रावण शुक्ल पंचमीचा। या दिवसापासून नागदेवतेचा कोप दूर करण्यासाठी नागपंचमीला नागाचे विधिवत पूजन केले जाते। या कथेच्या अनुषंगाने सापाला दूध पाजण्याच्या संदर्भात थोडी माहिती घेऊया। दुधाला चंद्राचे प्रतीक मानले जाते। चंद्र महादेवाच्या कपाळावर विराजमान आहे। तसेच चंद्राला मनाचा ग्रह ही मानले जाते। मनात शंकराची भक्ती म्हणून नागपंचमीला नागाला दूध अर्पण केले जाते। मात्र सापाची शरीररचना दूध पिण्यासारखी व पचवण्यासारखी नसल्याने ते फक्त अर्पण करावे, पाजू नये। अशा या कथा या सणाच्या अनुषंगाने सांगितल्या जातात। काळ बदलत गेला तसे समाजाने अनेक विधी, घटना, संदर्भ कालबाह्य धोतांड ठरवल्या, तर काहींनी विशेषतः गारुड्यांनी लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेण्यास सुरुवात केली। एकतर साप दूध पित नाहीत आणि पिलेच तर ते मृत्यूमुखी पडतात। यामुळे गारुड्यांवरही बंदी घातली गेली। त्यामुळे फक्त नैवेद्य दाखवावा। काळ कितीही बदलला तरी आपण आपल्या रूढी परंपरा त्याच्या स्वरूपात काळानुसार बदल करून जपतो आहोत। पुढील पिढीही जपेल यात शंका नाही। फक्त गरज आहे ती त्यांना त्या सणामागील हेतू समजून सांगण्याची। सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।